आंबेगाव तालुक्यामध्ये एकूण ग्रामपंचायती एकशे तीन आहेत एकोणतीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी आंबेगाव तालुक्यामध्ये काढलेलं आरक्षण पुढील प्रमाणे नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष नऊ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला नऊ अणुजाती महिला दोन अणुजाती पुरुष एक सर्वसाधारण पुरुष एकोणावीस सर्वसाधारण महिला वीस अनुजमाती महिला अठरा अनुसूची क्षेत्र अणुजमाती आदिवासी क्षेत्राच्या बाहेर महिला आदिवासी क्षेत्राच्या बाहेर अशी पदाची सन चौऱ्याण्णव पासून आरक्षणाची कार्यपद्धती सुरू झाली या आरक्षणाच्या संधी सर्व समाजामधील प्रतिनिधींना मिळण्यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये सरपंच पदाचे रोस्टर ठेवण्याचे निर्देश शासनाचे आहेत यामध्ये अणुजाती आणि तेरा टक्के अणुजमाती साठ टक्के नागरिकांचा मागास प्रवर्ग सत्तावीस टक्के अशी आरक्षणाची टक्केवारी असताना आंबेगाव तालुक्यात एकशे तीन ग्रामपंचायतींपैकी छत्तीस ग्रामपंचायती अणुसूची क्षेत्रामधील असल्यामुळे त्या छत्तीस ग्रामपंचायती सर्वच्या सर्व अणुजमातीसाठी आहेत उर्वरित सदुसष्ट ग्रामपंचायतींमध्ये वरीलप्रमाणे शासनानं ठरवून दिलेल्या टक्केवारीनुसार आरक्षण काढण्यात आले तर अणुजाती आणि नवबौद्ध समाजाला कमीत कमी सात ठिकाणी सरपंच पदाचे आरक्षण मिळणं अपेक्षित असताना आंबेगाव तालुक्यात फक्त तीन ठिकाणी आरक्षण म्हणजे दलित समाजावरती अन्याय याबाबत एक फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालय घोडेगाव का। तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे न्याय आणि हक्क मिळण्यासाठी निवेदन माननीय तहसीलदार घोडेगाव यांना त्या कार्यालयाचे प्रतिनिधी सुपे यांच्याकडे देण्यात आले यावेळी युगप्रवर्तक प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतमराव खरात प्रबुद्ध प्रेरणा बुद्ध विहार ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठलदादा टिंगरे आंबेगाव तालुका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवचे अध्यक्ष सुरेश शिशुपाल शिवसेना तालुका उपप्रमुख अमोल अंकुश प्रबुद्ध प्रेरणाचे संचालक शंकर सोनोने मनसरे शहर राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष संतोष देठे भीमशक्तीचे अध्यक्ष किशोर वाघमारे परिवर्तन प्रतिष्ठानचे अध्यक्ष दयानंद मोरे ज्येष्ठ नेते खंडू थोरात युवा नेते अमित रोकडे मनोज थोरात रमेश देठे विजय थोरात कैलास घोडके प्रभाकर डोंगरे प्रभाकर क्षीरसागर नंदकुमार जाधव आदी या ठिकाणी उपस्थित होते दरम्यान यावेळी निवेदन देऊन न्याय मिळाला नाही तर पुढील काळामध्ये आंदोलन तीव्र केलं जाईल असा इशारा देण्यात आला सगळ्यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या लोकशाही तत्वानुसार प्रत्येक जाती जमातीला आरक्षण जाहीर केलेलं आहे त्या आरक्षणानुसार आज आंबेगाव तालुका तहसील कार्यालयाच्या वतीने एकोणतीस जानेवारी दोन हजार एकवीसला आंबेगाव तालुक्याचे आरक्षण सोडत जाहीर झाली आणि आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आंबेगाव तालुक्यामध्ये एकशे तीन ग्रामपंचायती आहेत त्यामधल्या छत्तीस ग्रामपंचायती ह्या अनुसूचित क्षेत्रातल्या म्हणजे पेसा क्षेत्रातल्या आहेत आणि त्या छत्तीस ग्रामपंचायती पेसा क्षेत्रातल्या असल्यामुळे त्या सर्वच्या सर्व अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत उर्वरित सदुसष्ट ग्रामपंचायतीमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी पुरुषांसाठी नऊ जागा काढलेल्या आहेत महिलांसाठी नऊ जागा काढलेल्या आहेत अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी पुरुषांसाठी फक्त ए एकच जागा काढलेली आहे तर महिलांसाठी फक्त दोन जागा काढलेल्या आहेत सर्वसाधारण पुरुषांसाठी एकोणीस जागा काढलेल्या आहेत तर सर्वसाधारण महिलांसाठी एकोणीस जागा काढलेल्या आहेत त्याचप्रमाणे अशा सर्व जागा काढत असताना खऱ्या अर्थाने महाराष्ट्र शासनाच्या एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या शासन निर्णयानुसार प्रत्येक जाती धर्माला आरक्षणाची टक्केवारी ठरलेली आहे आणि आरक्षणाच्या टक्केवारीनुसार तेरा टक्के अनुसूचित जातीला सात टक्के आदिवासी समाजाला तर सत्तावीस टक्के नागरिकांच्या मागास प्रवर्गाला आहे आणि उर्वरित जागा या खुल्या वर्गासाठी आहे आणि म्हणून सदुसष्ट जागेंचा जरी विचार केला तरी अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजाला या किमान सात जागा सरपंचपदासाठी आल्या पाहिजेत आणि तशा प्रकारचे शासनाचे निर्देश हे प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये आहेत आणि प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून जो रोस्टर सरपंच पदाचा आहे तो ठेवण्याचे शासनाचे निर्देश असतानासुद्धा रोस्टरप्रमाणे अनुसूचित जातीच्या आणि नवबौद्ध समाजाच्या प्रवर्गावर अन्याय झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने सात जागेंपैकी फक्त तीन जागेवर आपली बोळवण केलेली आहे आणि म्हणून माझं म्हणणं आहे प्रशासनाला आणि राज्य शासनाला की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीच्या मूल्यानुसार आणि दिलेल्या टक्केवारीनुसार निदान तेरा टक्केमधल्या आमच्या सात जागा तरी आम्हाला मिळाव्यात आणि ह्या मिळण्यासाठी आम्ही जो आज निवेदन दिलेले आहे या पुढील काळामध्ये जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही लोकशाही पद्धतीने आणि संविधानिक पद्धतीने आम्ही संघर्ष आणि आंदोलन करू एवढेच मी शासनाला आव्हान करतो किशोर बागमारेचे चोवीस तास घोडेगाव पुणे